बोलो कि जीवन का अर्थ क्या है। जीवन का अर्थ तीन नमस्कार, गुड मॉर्निंग। आता अपने बनारस मध्ये मित्रांनो, बनारस पूर्ण ट्रॅव्हलिंग करणार आहे, बनारसचे घाट बघणार आहे, बनारसचे मंदिर बघणार आहे, बनारसच्या आरत्या करणार आहोत, सगळं काही आजच्या ब्लॉग मध्ये करणार आहोत। चला सुरुवात करूया या बनारसच्या ट्रिपला। मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे काशी विश्वनाथ मंदिराकडं। काशी विश्वनाथ मंदिराचं दर्शन घेऊया, कारण की सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात महत्त्वाचं ते दर्शन असतं। त्याच्यानंतर आपण आसपास जेवढे पण मंदिर बिंदिर आहेत त्यांचे दर्शन घेऊया, घाटावरती जाऊया, सर्व गोष्टी करूया ना। काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेतल्यानंतरून आम्ही गेलो मनकर्णिका घाटावरती। मनकर्णिका घाटावरती असलेल्या शंकराच्या मंदिराचं दर्शन घेतलं आणि मनकर्णिका घाटावरती असलेली स्मशानभूमी बघितली। ही स्मशानभूमी अशी आहे की इथली म्हणजे आपण अग्नी म्हणतो नाही का, ती कधीही हिजत नाही, म्हणजे कधीही विजत नाही। इथे कंटिन्युअसली स्मशानभूमीमध्ये प्रेत हे येत असतं आणि जळत असतं। एकदा नक्की या व नक्की बघा। मी आता उभा आहे काशीच्या मनकर्णिका घाटावरती। काशीच्या मनकर्णिका घाट म्हणजे काय माहिती आहे, एक प्रकारे प्रत्येकाला असं वाटतं की मी काशीला जाऊन मरावा नाही का। इथे स्मशानभूमी ना कधीच थांबत नाही, इथली स्मशानभूमी जी आहे ना ती कंटिन्युअसली चालू असते आणि तुम्ही बघू शकता किती प्रेत येत आहे, किती लोक जळत आहे, काय होतं आहे। आणि याच्यावरून एक जीवनात एक हे करा की आपण काय करायला आलो होतो, आपण काय करून चाललो आहे। म्हणजे तुम्ही विचार केला कधी की आपण काय करतो या गोष्टीचा। हां बघा, शेवटी प्रत्येकाला इथे जायचं आहे आणि जाताना आहे ना एक समाधान असलं पाहिजे जीवनाचं, समाधान सापडण्याचा प्रयत्न करा। अरे बघा, काशीची नदी इथे डेड बॉडी देता इथे नदीमध्ये बुडवला जाता, म्हणजे स्नान केलं जातं त्यांचं व्हायला आणि परत त्या आपल्या शेवटचं जे वैकुंठ म्हणतो नाही का आपण त्याला जातात। हा जो मनकर्णिका घाट आहे, या घाटाचं वैशिष्ट्य असं आहे की इथे जे पण प्रेत जाळले जातात त्या सर्व आत्म्यांना मोक्ष मिळतं असं म्हटलं जातं। हे कितपत सत्य आहे हे तर इथे आल्यावर समजतं। आणि आता जी माझ्या मागे बघताय ती ही काशी म्हणजे आपली गंगा नदी आहे, हिच्यामध्ये स्नान केलं जातं आणि हिच्या समोरच हा मनकर्णिका घाट आहे। इथे कायम अग्नी ही जळत असते। इथे ज्या दिवशी अग्नी थांबेल त्या दिवशी म्हणजे वाराणसीमध्ये खूप मोठा प्रलय येईल अशी मान्यता आहे। इथे रोजच्या किमान 100 ते 150 डेड बॉडीज ह्या जाळल्या जातात आणि या सर्व डेड बॉडीज जाताना ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला समजतं की आपण एकटेच जन्माला आलो होतो, एकटेच मरणार आहे, तर कशाला कोणाचा विचार करायचा। त्यानंतरून चालता चालता आम्हाला अघोरी साधू भेटले आणि आम्ही त्यांना खूप चांगले प्रश्न विचारले। तर मित्रांनो, मी आता इथे घाटावरती आहे आणि आता मी अघोरी जे साधू असताना म्हणजे जे एकदम टॉप लेवल साधू म्हणतो आपण म्हणतो भोले बाबाचे भक्त डायरेक्ट भोले बाबा, तर आपण त्यांना एक प्रश्न उत्तर विचारू की बाबाजी नमस्ते। नमस्ते, आपका स्वागत है बाबाजी। हमको ना एक प्रश्न का उत्तर चाहिए था। बोलो कि जीवन का अर्थ क्या है। जीवन का अर्थ तीन लक्ष्य होता है। जीवन का तीन लक्ष्य का अर्थ होता है, जवानी जान के खोया, बुढ़ापा देख कर रोया, बचपना नींद में सोया। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। शंभो काशी विश्वनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे। अमरनाथ गुफा में हमारी नाग गुफा के सामने कुटिया है, अमरनाथ बर्फानी के हम लोग शिष्य, जो कि ठंडी में ठंड से खेलना, गर्मी में अग्नि से खेलना, ये तो हमारे सनातन धर्म का है। इससे बड़ा कोई महामंत्र नहीं होता, ना कोई अखोरी होता है नागा बाबा से बड़ा, ना कोई कुछ होता है। जय शंभू, जय शंभू, जय शंभू। बंद करके दे दे तेरी जय जयकार हो जाए। चलो एक बार दर्शन दे दो हमें। मित्रांनो, आता आम्ही बोट मध्ये चाललेलो आहे। सगळे घाटावरचे 40 घाट आहे, म्हणजे 40 घाट आम्हाला फिरवणार आहे आणि दोन स्मशान आहे। मनकर्णिका घाट एक स्मशान आहे, अरे दुसरा कोणता स्मशान आहे, दुसरा स्मशान कोणता आहे, मणिकर्णिका घाट एक तर हे मणिकर्ण घाट, हरिचंद्र घाट का एक स्मशान आहे का, हे बोट आहे का आपली, आपली वाली बोट आहे।
आता मी बोट मध्ये बसलोय बघा, असे तुम्हाला बोट ही कंटिन्युअसली भेटत असतील नाही का? 100 रुपये द्यायचे आणि तुम्हाला जेवढे सगळे घाट आहे नाही का तुम्हाला बघायला मिळतील. आणि हा आपला तसाच मी जो मेन घाट म्हणतो नाही आपण जिथे आरती होती गंगा आरती, हा मेन घाट आहे. आरती आपण करणार आहोत संध्याकाळी, आरतीचं शेवटला बघून घ्या तुम्ही. आरती पण होणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आता आपण सर्व घाट बघणार आहे, मी सर्व घाट तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो आपलं आता काशी दर्शन झालेलं आहे, काशीमध्ये आंघोळ पण झालेली आहे, सर्व गोष्टी झालेल्या आहेत. तुम्हाला मी सर्व घाट पण दाखवले, BTS असो किंवा मग सिनेमॅटिक असो बघून घेतले. तुम्ही ड्रोन फ्लाय करणं म्हणजे हे चुकीचं आहे, ड्रोन ऑफ नो ड्रोन दोन ह्या, त्याच्यामुळे आपण ड्रोन काय फ्लाय करू शकत नाही. आता जेवण करू. आता आपली राहील गंगा आरती. गंगा आरती खूप महत्त्वाची आहे आणि गंगा आरती मी तुम्हाला दाखवणार आहे. आता मी वाराणसीचं एकदम मेन मार्केटमध्ये आलो आहे नाही का, म्हणजे एकदम मेन स्ट्रीट आहे. याच्यावरती तुम्हाला सगळं भेटेल नाही का, कपडे काय असेल तुमचे, देवघर देववारे, त्यानंतर सगळं म्हणजे पूजेचे रिलेटेड साहित्य वगैरे नाही का, तुम्हाला दाखवून देतो छोटीशी झलक. आता मित्रांनो आम्ही दुपारी आलो, आराम वगैरे केलेला आहे. आता 5 वाजलेले सायंकाळचे आणि आता आम्ही चाललेलो आहे गंगा आरतीला. आणि आराम वगैरे करून चाललेलो आहे नाही का, म्हणजे थोडंसं जर लवकर चाललेलो आहे, 6 टायमिंग आहे, पण लवकर जाऊन जागा पुढं घेऊ आपण, म्हणजे आपल्याला चांगलं पाहता येईल नाही का, सर्व गोष्टी एकदम डिटेलमध्ये बघता येते. आम्ही आता घाटावरती पोहोचलो आहे. येते येते उडी गर्दी होती, उडी गर्दी होती. आणि इथं कसं माहिती आहे का मित्रांनो, इथे ना थोडी जागा जरी सापडली तरी गाडी घालणार आणि हॉर्न ते एवढे वाजवणार ना की मला असं वाटतं जर मला येते तर शाळेत त्यांना हॉर्न वाजवायचं शिकवलं जात काय. आता आम्ही घाटावरती पोहोचतोय. आता आपण गंगा आरतीचं थोडंसं बघूया, गंगा आरतीची तयारी चालू आहे की नाही. अजून एक तास बाकी गर्दी बघितली किती माप नाही एवढी गर्दी. आणि रोजची गर्दी बरं का, एक दिवस नाही म्हणत, ही रोजची गर्दी. एक काशीच्या तिरी गंगा घाट दशमेश्वर घाट नाही का, तिथे उभे आता. आणि मागं बघू शकता क्राऊड किती आहे. आणि आहे गंगा इथे सुद्धा पूर्ण भरलेलं आहे नाही का. आणि ऑडिओ बसायचे 200 रुपये बघ, ऑडिओ बसायचे 200 रुपये. आणि इकडे फ्रंटला मी दाखवतो एक मिनटं, इथे फ्रंटला बसायचे आहे ना, म्हणजे बसलेले बघा हे पिक्चरवरती 1100-1100 रुपये तिकीट. आणि आरतीचा जो फील आहे ना भाई, वाईफ इथपर्यंत लागतं डायर तयारी.
तर मित्रांनो, बस आता मी निघालेलो वाराणसीवरून परत घरी. ब्लॉग बघितल्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. आता ब्लॉग इथेच संपूया. आणि माझी पण थोडी तब्येत खराब झाली आहे, मला असं वाटतंय घरी गेल्यापर्यंत तब्येत पूर्णपणे खराब होणार आहे. पण ठीक आहे, वाराणसी काशी होऊन गेली एवढी कमी वयामध्ये, याचाच एकदम अभिमान आहे. आणि याचं एकदम चांगलं वाटतंय की एक धाम तर झालं आहे 100%. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो म्हणणं टाटा बाय बाय. लाईक करायचं व्हिडिओला, सबस्क्राईब करायचं चॅनलला. चला भेटूया.